राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान महा टीईटी परीक्षा होणार आहे. राज्यातील अंदाजे 40,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27,000 आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13,000 अशी 40,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंग बाबत अनेक तक्रारी असतात. यावर ऊर्जा विभागाने एक स्मार्ट मीटरचा तोडगा काढलाय. मुंबईसह एमएमआर परिसर, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या महानगरांमध्ये प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हे आदेश दिलेत. मोबाईल सिम कार्ड प्रमाणेच प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात स्मार्ट मीटर असतील. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणारे मुख्यालय हलवण्याबाबत केवळ अफवाच आहेत असं मुख्यालयाबाबत अदानी समूहानं स्पष्टीकरण दिलंय. मुंबईबाबत आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुंबईच्या रोजगार निर्मितीसाठी अदानी समूह कायम प्रयत्नशील राहणार असल्याचंही समूहाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सहकार खात्यावरील राज्यांचे अधिकार अबाधित असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसलाय. 2011 केंद्रानं सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 97 घटनादुरुस्ती केली होती. मात्र या घटनादुरुस्तीला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. चिपी विमानतळ 15 दिवसात सुरू केलं जाणार आहे. परवाना मिळाला की लगेच विमानतळ सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. पहिलंच विमान मुंबईहून सिंधुदुर्गला जाईल. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. बाबासाहेबांचे चिरंजीव अमृत पुरंदरे यांच्या घरी राज यांनी पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी चक्क मास्क लावला होता. गर्दीतही मास्क न वापरणारे राज बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीला मात्र मास्क लावून गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये पक्षाची रेस्क्यू टीम लॉन्च केली आहे. पुणे शहरात वारंवार आपत्ती ओढवते त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पक्षाचे 50 प्रशिक्षित पुरुष आणि महिलांचा या विशेष पथकात समावेश आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून या पथकाचं काम चालणार आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी होत असताना डेंग्यूचे रुग्ण मात्र लक्षणीयरित्या वाढलेत. जुलै महिन्यातच 96 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली. शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता, बांधकाम सुरू असलेल्या साईट्सवर पाणी साचणं, नाल्यांची अस्वच्छता, नियमितपणे कचरा न उचलला जाणं या सगळ्या बाबी डेंग्यूचा फैलाव होण्याला कारणीभूत ठरत आहेत. नाशिकच्या पंचवटी परिसरात अमावस्येच्या रात्री होत असलेल्या अघोरी प्रकारांची बातमी जी 24 तासानं दाखवली होती. याची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं घेतली आणि लोकांमधला गैरसमज दूर व्हावा यासाठी पंचवटी परिसरात झाडांवर ठोकलेल्या बाहुल्या आणि लिंबू हातांनी काढून फेकून दिले. या ठिकाणी नारळ, अंडी, मूग आणि इतर साहित्य आढळून आलं. नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील पाळेखुर्द परिसरातील एका शेतात बिबट्याचा भर दिवसा मुक्त संचार आढळून आला. भक्ष्याच्या शोधात बिबट्या आता भर दिवसा शेतांमध्ये वावरू लागला असल्याचं चित्र कॅमेऱ्यात चित्रित झालंय. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता शेतीची कामं करणंही अवघड झालेलं आहे. लस साठा उपलब्ध नसल्यानं उद्या मुंबईमध्ये लसीकरण होणार नाही. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारची लसीकरण केंद्र उद्या बंद राहणार आहेत. आजही लस साठा अत्यल्प होता, त्यामुळे केवळ 58 लसीकरण केंद्र सुरू होती. तर मुंबईमध्ये 1 ऑगस्टपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण केलं जाणार आहे. 75 वर्षांवरील अंथरुणावर खेळलेल्या नागरिकांसाठी मुंबई महानगरपालिकेनं विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेकडे सध्या 3,505 ज्येष्ठ नागरिकांची घरच्या लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. सरकार जागं झालं याचं समाधान वाटल्याचं कोर्टानं म्हटलंय. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. देशातील 40 कोटी लोकांमध्ये अजूनही कोणत्याही अँटीबॉडीज नाही. देशातील 6 ते 17 वयोगटातल्या निम्म्यापेक्षा जास्त मुलांना कोरोना होऊन गेलाय. ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना होण्याचं प्रमाण सारखंच आहे. देशातल्या 85% आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज सापडल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची नोंद देशात कुठेही झाली नाही अशी माहिती केंद्र सरकारनं राज्यसभेत दिली. ऑक्सिजन पुरवठ्यावरील प्रश्नाला आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी लेखी उत्तरातून ही माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानच देशात मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत अभूतपूर्व वाढ झाली होती.
नागपूर मध्ये 25 मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जंबो टँक दाखल झालाय. हा टँक नागपूरच्या मनोरुग्णालय परिसरात बसवण्यात येणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा जंबो ऑक्सिजन टँक नागपूरमध्ये दाखल झालाय. 20 मीटर उंच आणि 3.6 मीटर असा या टँकचा व्यास आहे. देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता ऑगस्टमध्ये देण्यात येणार आहे. 2000 रुपयांचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ऊस बिल द्या नाही तर तुमच्या कार्यालयावरून उडी मारू असा इशारा खासदार संजय काका पाटील यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय. ऊसाचं बिल थकवल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खासदार संजय पाटील आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. या संदर्भात उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटना भीक मांगो आंदोलन करणार आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, मात्र आज दुपारपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेलं दुबार पेरणीचं संकट आता टळणार आहे. गेल्या 48 तासांपासून नाशिक जिल्ह्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे सह्याद्रीमध्ये धबधबे खुलू लागलेत. अंजनेरी परिसरात उलटे धबधबे पाहायला मिळतात. संपूर्ण वातावरण निसर्गरम्य झालंय. हिरवळीची शाल जणू काही परिसरात पांघरली गेली आहे. या निसर्गाच्या मखमली सौंदर्याची खास दृश्य Zee24 वर तुम्ही पाहू शकता. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचे 10 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. तापी नदीपात्रात 21,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मध्य प्रदेशात आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे तापी पूर्णा नदीला पूर आलाय. हतनूर धरण क्षेत्रातही पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं 12वी धरण 50% भरलंय. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 182.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात एकूण 169.30 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे 12वी धरणात एकाच दिवसात 20.82 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झालाय. मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेकडच्या शिवाजीनगर आणि अशोकनगर परिसरात नदीचं पाणी शिरलं, त्यामुळे स्थानिकांचं नुकसान झालं. घरातलं सामान उद्ध्वस्त झालं होतं. दरवर्षी वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी सरकारकडून कोट्यवधींचा खर्च होतो, मात्र वालधुनीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी वर्षानुवर्ष पूर्णच झालेली नाही, त्यामुळे इथले नागरिक आता संतापले आहेत. कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे कल्याणच्या सुभाषनगर उंबर्डे भुजबळवाडी तर डोंबिवलीच्या देवीचापाडा इथं घरांवर झाडं पडली. कल्याणच्या सुभाषनगर इथं भलामोठा वृक्ष 6 घरांवर उन्मळून पडल्यानं घरांचे पत्रे तुटले. अग्निशमन दलानं ही पडलेली झाडं हटवली आहेत. या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. अंबरनाथमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर अचानक एक झाड कोसळलं. यात रिक्षाचालक किरकोळ जखमी झालाय, तर रिक्षाचं मोठं नुकसान झालंय. पण यावेळी रिक्षात प्रवासी नव्हतेही त्यातल्या त्यात एक दिलासादायक बाब म्हणता येईल. दुपारी 4:30 वाजता आनंदनगर MIDC चौकातून ही रिक्षा जात असताना हे झाड कोसळलं. स्थानिकांनीच हे झाड तोडून बाजूला केलं. पंजाब राज्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. पटियाळामध्ये देखील असंच चित्र होतं. इथल्या चांदणी चौकात अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं, त्यामुळे अनेक गाड्या पाण्यात तरंगताना दिसल्या. या दृश्यांवरून इथं झालेल्या तुफानी पावसाची कल्पना आहे, ते मात्र यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. ब्लू ओरिजिन कंपनीचे संस्थापक CEO जेफ बेझोस यांची 11 मिनिटांची अंतराळ वारी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ते अंतराळातून सुखरूप पृथ्वीवर परतले. बेझोस यांच्यासह 4 जण यानातून अंतरिक्षात झेपावले होते. बेझोस यांचे बंधू मार्क बेझोस, 82 वर्षीय ख्यातनाम अंतराळ यात्री वॅली फ्रँक, 18 वर्षांचे डच तरुणी ऑलिव्हर डेमे यांचाही यात समावेश होता. कॅलिफोर्नियात एक विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कॅलिफोर्नियातल्या युबा शहरात अचानक एक कार हवेतून उडून रस्त्यावर पडली. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या कारच्या कॅमेऱ्यात ही चित्तथरारक दृश्य चित्रित झाली. रस्त्या शेजारच्या भागातून अचानक कार उडत येऊन रस्त्यावर आदळली आणि 2 वेळा उलटली. यात या कारचा चेंदामेंदा झाला.
तिरुमलाच्या श्री वेंकटेश्वर स्वामी देवाला एका भक्ताने सोन्याची कट्यार अर्पण केली. हैदराबाद मधील उद्योजक एम एस प्रसाद यांनी ही 5 किलोची तलवार देणगी दाखल सुपूर्द केली आहे. यात 2 किलो सोने आणि 3 किलो चांदी आहे. या तलवारीची किंमत जवळपास 1 कोटी आहे. या तलवारीला सूर्य कटारी म्हणतात. सूर्य कटारी हे तिरुमला पर्वतात राहणाऱ्या वेंकटेश्वराचं शस्त्र मानलं जातं. मुंबईतल्या कांदिवली पूर्वेतील ठाकूर विलेज मध्ये एक भला मोठा अजगर आढळून आला. लक्ष्मीनगरच्या बाजूला उभे असलेल्या मारुती बलेरो मध्ये हा अजगर सापडला. 8 फुटांचा अजगर वन विभागानं ताब्यात घेतलाय. कालच्या मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यातून हा अजगर गाडीत आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सोमवारी त्यांना परळमधल्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलंय. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात अकोल्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत निषेध नोंदवला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील त्यांचा आवाज या रॅलीत वापरण्यात आला. यात नरेंद्र मोदींनी विचारलेल्या प्रश्नानंतर काँग्रेस कार्यकर्ते नाही म्हणत होते. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातील खातगावात अवैध धंद्यांविरोधात महिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. गावात काही जण अवैधपणे दारू विक्री करत असल्याची तक्रार या महिलांनी केली. त्यामुळे गाव दारूचा आखाडा बनला असून अनेक तरुण व्यसनांच्या आहारी गेलेत. अनेक संसारांची विल्हेवाट लागल्याची तक्रार या महिलांनी केली. पॉर्न फिल्म बनवल्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याची अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टीची चौकशी होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात शिल्पाला किती माहिती आहे याची चाचपणी केली जात असून येत्या काही दिवसांत तिची चौकशी होऊ शकते असं मानलं जात आहे. मात्र सध्या तरी शिल्पाची चौकशी केली जाणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पॉर्न फिल्म बनवल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राज आता 23 जुलैपर्यंत गजाआड गेलाय. फेब्रुवारी 2021 मध्ये क्राईम ब्रांचनं अश्लील चित्रपट बनवणाऱ्यांवर तसंच विशिष्ट ऍप्लिकेशनवर ते अपलोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. बनावट रेमडेसिवीर प्रकरणी लातूर जिल्ह्याच्या उदगीरमधील 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उदयगिरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर माधव चंबुले आणि डॉक्टर नामदेव गिरी अशी त्यांची नावं आहेत. आईला बनावट इंजेक्शन देऊन 90,000 फसवणूक केल्याची तक्रार महेश कुमार जीवने यांनी केली. तर आणून दिलेलं इंजेक्शनच आपण रुग्णाला दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गर्भपाताच्या औषधांच्या अवैध विक्री प्रकरणी एफडीएनं राज्यभरात 14 गुन्हे दाखल केले आहेत. 11 जणांना अटक तर 42 औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. औषधं अवैधरित्या ठेवून चढ्या दरानं विकणं विना प्रिस्क्रिप्शन विकणं असे प्रकार राज्यभरात आढळले. एफडीएनं राज्यात 384 ठिकाणी तपासणी करत 47,000 किमतीची औषधं जप्त केली आहेत. चंद्रपुरातील हल्दीरामच्या एका आउटलेटवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली. एफडीएच्या धाडीत मुदतबाह्य अन्न पदार्थ स्वीट चिली सॉस पाणीपुरी बारीक शेव आदी आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावरून नागपूर मार्गावरील या आउटलेटला नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसीला उत्तर आल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल असं एफडीएचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितलंय. गंजारभाट समाजातील 6 जणांना पिंपरी चिंचवडमधील पोलिसांनी ताब्यात घेतलं. इचलकरंजीमधील सुशांत नगरक यांच्या तक्रारीवरून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. सुशांत नगरक यांनी 2019 मध्ये गंजारभाट समाजातील तरुणीशी हिंदू पद्धतीनं लग्न केलं. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं 3ही पक्ष विस्तार आणि फेरबदलाला अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची रिक्त असलेली 2ही मंत्रिपदं भरण्याबाबत दोन्ही पक्ष अनुकूल असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे संजय राठोड यांचा कमबॅक होणार असल्याची चर्चा आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी झालेल्या आरोपांमुळे राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राठोड यांचा मंत्रिमंडळात कमबॅक होणार अशी चर्चा रंगतीय. राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती पटोलेंनी दिली आहे. राज्यात काँग्रेसला वाढीसाठी मोठी स्पेस असल्याचं नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातही पेगॅसिसचा गैरवापर झालाय. हे फार मोठं षडयंत्र आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर संसदेचं पावसाळी अधिवेशन होऊ नये यासाठी विरोधकांकडून काल्पनिक पेगॅसिसवरून गोंधळ माजवला जातोय अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पेगॅसिस वरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झाला होता, मात्र आता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24